गोलंदाज आहेत समीर पाटील. स्ट्राइक वरती आहेत शरद कोकाटे. एकेरी धाव. उत्कृष्ट फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवत आहेत पवन रणदिवे यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगला फटका होता पण क्षेत्ररक्षण जबरदस्त. 3 धावा वाचवत आहेत आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू समीर पाटील यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी समीर पाटील यांच्याकडून. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यशस्वी ठरतोय. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू आहे. वाईट चेंडू. चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेला आहे. तीन षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे 3-25. अद्याप 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे डीवायपी कॉन्ट्रॅक्टर संघाला विजयासाठी. 18 चेंडू मध्ये 35 धावा.
सामना लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. बॉलर ने जीवन तांदळे संघास अनिकेत बिरांजे संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत. अनिकेत बिरांजे त्यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये त्यांनी एक विकेट ऑलरेडी घेतलेले आहे. थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. अनिकेत बिरांजे यांचा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना अनिकेत बिरांजे चांगल्या पद्धतीने खेळलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. संघाला फलंदाजी संघाला डीवाय पाटील कॉन्ट्रॅक्टर संघाला आक्रमक फलंदाजीची गरज. परंतु समोर अनिकेत बिरांजे सारखा जबरदस्त गोलंदाज अनुभव आणि कौशल्य पणाला लावून गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. पवन रणदेव यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय कॉन्ट्रॅक्टर संघाला. चांगला खेळलेला ऑन ड्राईव्ह धाव संख्या आहे 30. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण उत्कृष्ट चेंडू अनिकेत बिरांजे. षटकातील अखेरचा चेंडू बाकी. तेरा चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. आक्रमक क्षेत्ररक्षण लावण्यात आलेला डीवाय पाटील कॉर्पोरेट संघाकडून निर्धाव चेंडू जातोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर. धाव संख्या 3-30. आरिफ कागवाडे यांची थोडीशी संत गतीने चाललेली फलंदाजी आहे. तीस धाव आहेत. चार ओव्हर नंतर धाव संख्या 4-30.
पाचवा षटक घेऊन येत आहेत गौरव उल्पे. गोलंदाज आहे गौरव उल्पे. व्हाईट चेंडू, यष्टी रक्षणात थोडीशी चूक. व्हाईट प्लस दोन, अतिरिक्त तीन धावा मिळत आहे डीवाय पाटील कॉन्ट्रॅक्टर संघाला. बारा चेंडू, 27 धावांची आवश्यकता आहे. उंचा उडवलेला चेंडू, सरळ सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी जातोय. 6 धावेने संघाच्या धावसंख्येत मोठा बदल, धावसंख्या पोहोचते 39. शरद कोकाटे यांच्या अंतिम टप्प्यात आक्रमक फलंदाजीला सुरुवात. गौरव उल्पे यांच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. अकरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता विजयासाठी डीवाय पाटील कॉन्ट्रॅक्टर संघाला. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धावबाद करण्याची संधी, थोडीशी मिस्टेक यष्टी रक्षकांकडून. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय कॉन्ट्रॅक्टर संघ. धाव संख्या पोहोचते 40. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गौरव यांची चांगला कमबॅक म्हणावा लागेल पहिल्या षटकार नंतर. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू होता, यष्टी रक्षकाने टिपलेला झेल आहे. मुख्य पंचान लेग पंचांकडून विकेटचा इशारा. शिवकुमार आपली विकेट गमावतोय, त्यांची जागा घेण्यासाठी जातोय अनुभवी फलंदाज अक्षय गुराव. अनुभव आणि कौशल्याची काही कमी नाही असा फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी गौरव उल्पे यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती षटकार नंतर जबरदस्त कमबॅक. नऊ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, स्ट्राइक वरती अक्षय गुराव. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय गौरव चौगले उल्पे यांच्याकडून. चांगला खेळलेला फटका अक्षय यांच्याकडून, एक धाव देऊन जातोय डीवाय वडील कॉन्ट्रॅक्टर संघाला. चांगली गोलंदाजी गौरव उल्पे यांच्याकडून. धाव संख्या पोहोचते 41. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक वरती आलेले आहेत ते शरद कोकाटे. वैयक्तिक 6 चेंडू 11 धावांवरती खेळतायत. अंतिम टप्प्यात फटकेबाजीची गरज.
उत्कृष्ट फटका, चार धावेसाठी जातोय। जबरदस्त फलंदाजी, धाव संख्या पोहोचते 45। सात चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे, दोन्ही संघांवरती दबाव। सात चेंडू 15 धावा, गोलंदाज गौरव उल्पे, फलंदाज शरद कोकाडे। अंतिम टप्प्यात षटकार चौकार मारताना शरद कोकाडे खेळतायत वैयक्तिक, सात चेंडूत 15 धावांवरती। संघाला विजयासाठी सात चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे, दोन्ही संघांवरती दबाव। चांगला फटका, हवेत मारलेला चेंडू, एका धावेसाठी जातोय। स्ट्राइक आपल्याकडे ठेवतायत शरद कोकाडे। अखेरच्या षटकात 14 धावांची आवश्यकता, विजयासाठी जबरदस्त असे रोमहर्षक सामना। विजयासाठी दोन्ही संघ झुंज देताना अखेरचं षटक, धावांची गरज आहे 14। शरद कोकाडे वैयक्तिक 16 धावांवरती खेळताना डीवाय पाटील कॉन्ट्रॅक्टरच्या संघाचे महत्वाचे फलंदाज, तसेच थोडस शेवटच्या षटकासाठी पूर्व नियोजन। शरद कोकाटे यांना थांबवण्यासाठी डीवाय पी कॉर्पोरेट संघाचं पूर्व नियोजन। गोलंदाज येत आहेत रुबीन, गोलंदाज आहेत रुबेन, जबाबदारी आहे त्यांच्यावरती। फलंदाज आहेत शरद कोकाडे, कॉन्ट्रॅक्टर संघाचे अपेक्षांचं वजन घेऊन मैदानात। सहा चेंडू 14 धावा, शरद कोकाडे यांनी जर षटकार खेचला तर सुभाष यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे। लगेचच रुबीन काळे यांनी चालू ओव्हर मध्ये जर विकेट घेतली तर 2100 रुपयाचं पारितोषिक कॉर्पोरेट संघाकडून आलेलं आहे। पैशांचा पाऊस क्रिकेट प्रेमींकडून, आक्रमक क्षेत्ररक्षण, वाईट चेंडूने सुरुवात करतोय, दबाव स्पष्टपणे दिसतोय गोलंदाजांवरती, तसेच फलंदाजावरती दबाव। विजयाच्या अपेक्षा दोन्ही संघाच्या चाहत्यांना। फटका खेळला होता पण धाव नाकारतोय शरद कोकाटे, स्वतःच्या खांद्यावरती संपूर्णपणे विजयाच्या अपेक्षा घेऊन खेळण्याचा निर्णय शरद कोकाटे यांचा। पाच चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणात बदल। डोक्यामध्ये विचारांचं वादळ, पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। भयान शांतता, बॅटची कडा घेतलेला चेंडू, पुन्हा एकदा धाव नाकारतोय शरद कोकाडे। सामन्यामध्ये रुबीन काळे जबरदस्त गोलंदाजी करताना दबावातलं षटक घेऊन आले होते, दोन चेंडू निर्धाव करतायत। चांगला फटका, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण,
दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत शरद कोकाटे. तीन चेंडू 11 धावा. फटकेबाजीची आवश्यकता. रुबेन काळे यांची जबरदस्त गोलंदाजी. आक्रमक क्षेत्ररक्षण. चांगला फटका. गॅप मध्ये जातोय. अडवण्यात यश येत आहे क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा 2 धावा. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. डीवाय पाटील कॉन्ट्रॅक्टर संघाला. नेल बायटिंग थ्रिलर. पैसा वसूल मॅच. उंचाचा मारलेला चेंडू. टप्पा 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 सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी जातोय. अखेरच्या चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आहे. अखेरच्या चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आहे. अंतिम टप्प्यात आलेला सामना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. विजयाच्या अपेक्षा. कॉर्पोरेट संघाकडून रुबेन यांच्याकडे. कॉन्ट्रॅक्टर संघाकडून शरद कोकाडे यांच्याकडे. जबरदस्त फटका. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि या जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती कॉर्पोरेट संघ विजयी होतोय. जबरदस्त सामना. चांगली फलंदाजी करण्यात आली होती शरद कोकाडे यांच्याकडून. जबरदस्त प्रयत्न. अखेर नशिबी निराशा आली असली तरी प्रयत्नांना तोड नव्हती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना. कॉर्पोरेट संघाचे कष्टामुळे तो जिंकतोय संघ. चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मिळतोय प्रणव पवार यांना. मी त्यांना विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये येऊन त्यांनी सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.